दुचाकी आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात सुमित सुभाष पवार या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचे दोन मित्र या अपघातात जखमी झाले आहेत. शहरातील होनाजी नगर जटवाडा परिसरात राहणारा सुमित सुभाष पवार आणि त्याचे मित्र रवींद्र मोरे व पंकज कहाटे राजपूत यांच्यासोबत MH20CX2407 या दुचाकीवरून गंगापूरकडे जात असताना AS क्लब चौकात पंढरपूर कडून लिंक रोड कडे जाणाऱ्या MH21X5877 या ट्रक बरोबर त्यांची धडक झाली आणि या अपघातामध्ये सुमितच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती तर रवींद्र आणि पंकज यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच MIDC वाळूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सुमित पवारला घाटी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. उपचारादरम्यान मध्यरात्री 1:30 सुमितचा मृत्यू झाला. दोन्ही अपघातग्रस्त वाहनं MIDC वाळूस पोलिसांनी जप्त केली आहेत अशी माहिती तपास अधिकारी पोलीस हवालदार सतीश जोगस यांनी दिली आहे. काल दिनांक 6/7/2017 रोजी AS क्लब चौकामध्ये अपघात झाला होता. मोटरसायकलवर 3 मुलं चालले होते, त्यांना एका ट्रकनी धडक दिल्याने त्यापैकी सुमित हा गंभीर जखमी झाला होता. काल तो आज सुमित सुभाष पवार हा आज मयत झालेला आहे. त्या अपघातामधील ट्रक आणि मोटरसायकल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली. पुढील तपास चालू आहे.